एक अभिमानास्पद बातमी। भारतीय नौदलाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे, कारण संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या विक्रांत या युद्धनौकेचा आज नौदलाच्या ताफ्यामध्ये समावेश केला जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये कोची शिपयार्डमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे। विक्रांतच्या बांधणीमुळे विमानवाहू युद्धनौका बांधणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश झालाय। देशाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवू लागलाय। तर आयएनएस विक्रांतची वैशिष्ट्य देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे। विमानवाहू युद्धनौका बनवणाऱ्या 6 देशांमध्ये यामुळे भारताचा समावेश झालाय। 30 विमानं तैनात करण्याची या युद्धनौकेची क्षमता आहे। 20 लढाऊ विमानं आणि 10 हेलिकॉप्टर्ससाठी व्यवस्था या नौकेवरती असेल। सुरुवातीला MiG-29 ब्लॅक पॅन्थर तैनात केलं जाणार आहे। F-18A सुपर हॉर्नेट आणि राफेलचीही विक्रांतवर चाचणी होणार आहे। एकाच खेपेमध्ये 7500 नॉटिकल मैल जाण्याची क्षमता आहे। युद्धनौकेवरील फायटर जेटची 2000 मैल झेप घेण्याची क्षमता आहे। अँटी सबमरीन हेलिकॉप्टर्सची शत्रूच्या पाणबुडींवरती नजर असेल। 2000 तंत्रज्ञांकडून 13 वर्ष या युद्धनौकेची बांधणी केली गेली। युद्धनौकेच्या बांधणीसाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांचा खर्च आला। INS विक्रांतवरती 14 डेक आणि 2300 कंपार्टमेंट्स असतील। त्यासोबतच 1700 नौसैनिक तैनात करण्याची क्षमता INS विक्रांतची आहे। रोज 4800 लोकांचा स्वयंपाक बनवण्याचीही व्यवस्था इथे आहे आणि स्वदेशी पहिली देशाची स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे INS विक्रांत। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।